तिथे पोलीस आहे बघा तुमचा काय करतो मी बोलून घेतो समक्ष बसून त्यांना विचारू का मग पैसे नळपट्टी चालू आहे चक्क ग्रामसेवक साहेब समोर आहे तिथे त्याने आम्हाला चक्क सांगितलं की जोपर्यंत तुम्ही बाकी थकबाकी भरत नाही तोपर्यंत तुमचं नळ कनेक्शन कट होणार नाही आणि तुमचं पेमेंट चालू राहील तर आम्ही अशा प्रश्नांवर जाहीर निषेध करतो भीक मागून आमची ती सुद्धा आज लेखी द्या आम्हाला ग्रामपंचायत असतील सदस्य आम्ही 4 लाख रुपये 6 लाख रुपये चारही गावामध्ये भीक मागू नाही आम्ही नोकरी धरू कुठे पण आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाने अमावत पार्टीचे लोक आणि नोकऱ्या धरून तुम्हाला 6 लाख रुपये आम्ही महिना 2 महिन्यात घेऊन देतो आणि तुम्ही 2 महिन्यात ही योजना चालू करा असं आश्वासन द्या नेमकं ही योजना बंद असायला कारण ही बंद योजना असायला प्रशासनच ग्रामपंचायत किंवा प्राधिकरण असेल ह्याचा अर्थ असा की लोकांनी पाणी वापरलं पण ती लोकांची पाणीपट्टी वसुली करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायत किंवा प्राधिकरणाची असते आज ठराविक लोकांनी ग्रामपंचायतची नळपट्टी भरली पण बाकीच्या मोजक्या लोकांनी भरली नाही आणि मग त्या लोकांमुळे आज जे न्यायित लोक आहेत ज्यांनी खरंच पैसे भरले त्यांच्यावर अन्याय होतोय आणि आज त्यांना एक एक घागरीच्या पाण्यासाठी आज वनवन फिरावं लागतंय यासाठी आम्ही पूर्णपणे या ठिकाणी असमर्थ आहोत की ह्या गोष्टी आंदोलन परत होण्यासाठी पुन्हा आम्हाला जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हल्ला नाही नमस्कार सर्वांना मी तानाजी पिंपळे आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी साधारणतः 1 तारखेला आम्ही 22 दिवसापूर्वी जिल्हा प्रशासनाला आम्ही अशा प्रकारचं आंदोलन करणार आहोत म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं साधारणतः 10 वर्षापासून 4 गाव पाणी पुरवठा योजना बंद आहे ढोकी तदळ आणि येडशी आणि इथल्या सर्व लोकांना जवळपास 10 वर्षापासून पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय आमचे हक्कसुद्धा आम्हाला मरणाधार येऊन मागावे लागतात एवढी मोठी शोकांतिका आमची आहे आज लोकप्रतिनिधी असतील आमदार खासदार असतील या लोकांना थोडीही जाण नाही या गोष्टीची की नदीतलं चक्क घाण पाणी ते राष्ट्रांना पुरवलं जातं
आज डेंग्यूची जशी परिस्थिती आहे, अख्ख्या नदीतलं घाण पाणी अख्ख्या गावात रस्त्यावर आणि घराघरामध्ये आहे आणि घराघरामध्ये पेशंट नाही. वाईट वाटतं की फक्त 12 लाख जी की आज शुल्लक रक्कम आहे, हे लोक खिसा झाडला तर ह्यांच्या 12 कोटी रुपये खाली पडतात, मात्र हे लोकांसाठी 12 लाख रुपये भरू शकत नाहीत. म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी असतील, ग्रामपंचायत असेल, या सर्वांचा आम आदमी पार्टी आणि राष्ट्रीय समाज पार्टी यांच्यामार्फत जाहीर निषेध करतो. आणि जर याही पुढे 1 महिना किंवा 2 महिन्यामध्ये ही योजना चालू झाली नाही तर आम्ही नक्कीच पुढच्या वेळेस यापेक्षा तीव्र आंदोलन करून आमच्या मागण्या मान्य करून घेऊ. धन्यवाद. त्यांचं 3 आणि 4 गाव पाणीपुरवठा योजना चालू करण्यासाठी हे आंदोलन होते. ह्या योजनेचा विषय असा आहे की MJP कडे ही योजना आहे 2006 पासून. 2006 पासून योजना 2012 पासून व्यवस्थितरित्या चालली गेली. फक्त विषय असा येतो, प्रत्येक गावातील नागरिकांनी त्याची नळपट्टी भरली पाहिजे, योजना कुठलीही चालली जाते, नाही तर कुठलीही योजना चालणार नाही. मी बी त्या गावचा नागरिक आहे. आपण लाईट बिल त्याचं जे येतं त्या कशातून भरणार आहे, ते पाणीपट्टीतून भरतात. त्यासाठी पहिल्यांदा आपण पाणीपट्टी भरणं ही कामाचं आहे. पाणीपट्टी लोकांनी भरली नाही म्हणूनच योजना बंद पडली, त्याचं लाईट बिल वाढत गेलं. लाईट बिल जरी बंद असेल तरी त्याचा भार जो आहे तो 89,000 रुपये भार आहे, जे की तुम्ही पाणी वापरा किंवा नाही वापरा हा विषय. असे 89,000 त्याचे आपले 2 कोटी 29 लाख रुपये शासनाने माफ केले, जेणेकरून राणा दादाने त्याची 6 मीटिंग लावली. त्यांनी शिवसाहेब वरच्या लेवलला त्यांनी तेवढे ती माफ करून आणले, त्याच्यामुळे ती योजना पुढे आता चालू होईल अशी अपेक्षा आहे. दुसरा विषय झाला, 2017 पासून ही योजना बंद होती. 2021ला 4 गाव पाणीपुरवठा योजना 4 ग्रामपंचायती सुकाणू समिती एक स्थापन केली गेली, त्याच्यामध्ये ती योजना ग्रामपंचायतीचा ताब्यात देण्यात आली. परंतु त्या ताब्यात देताना असा एक विषय होता की 6 महिने ती योजना MJPने चालू करून दाखवायची आणि सुस्थितीत ग्रामपंचायतीला द्यायची, पण ती योजना अशा बंद अवस्थेत दिली गेलेली आहे की जेणेकरून ती योजना तेव्हापासून चालूच नाही. तरी पण आता ती लाईट बिलचा प्रश्न होता, लाईट बिलचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. विषय आहे आता की त्या ठिकाणी 2017 पासून ते 2022 पासून त्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी बऱ्याचशा चोऱ्या झाल्या आहेत, त्याचे FIR दाखल झालेले आहेत त्यावेळेस. परंतु त्या चोऱ्या झाल्यामुळं त्याचा आता जो येणारा खर्च आहे, जो योजना चालू करायची कुठली म्हणलं तर 21 लाख रुपये खर्च आहे. तर आम्ही आज 3 महिने झालो त्या गोष्टीत आहोत की शासकीय काम आहे, आता हे त्याचे इस्टिमेट बनले पाहिजेत, त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे, त्याला आता वरचा निधी उपलब्ध झाला पाहिजे, त्याच्यामुळे योजना थांबलेली आहे. लाईट बिलचा प्रश्न मार्गी लागला, परंतु आता पुढल्या योजनेसाठी जो खर्च आहे तो शिवसाहेब भेटले, त्यांनी सांगितलं आहे आपण ह्याचा मार्ग काढून त्याचे पैसे उपलब्ध करून देऊ. होईल ते आता, काल एस्टिमेट बी बनलं गेलं आहे. 3 महिन्यापासून आमचं मत आहे की आम्ही अजून याचा पाठपुरावा करू ग्रामपंचायतची आधी आणि तो मार्ग प्रश्न मार्गी लावून पाणी गावाला देण्याचा प्रयत्न करू. पत्रात आता उल्लेख आहे तसा की सुकाणू समितीनं 4 ग्रामपंचायतींनी त्या संदर्भातले 20 लाख रुपये जे आहेत ते गोळा करून ती योजना चालू करायची. तुमचा प्रश्न बरोबर आहे, परंतु ग्रामपंचायत आणि MJP ही दोन्ही शासकीय योजना म्हणजे शासकीय आहे, कारण त्यांनी ह्यांच्यावर ढकलणं आणि त्यांच्यावर ढकलण्यात अर्थ नाही. ते शिवसाहेबांनी त्याच्यावर मार्ग काढून निधी उपलब्ध करून देतो म्हणले, त्यामुळे तो प्रश्न मार्गी लागेल यात काही शंका नाही. पण आत्ताच्या पत्रात उल्लेख आहे की ग्रामपंचायतनं स्वतःच्या 15 वित्त आयोग किंवा जो स्वनिधी आहे किंवा जी पाणीपट्टी वसुली आहे त्यातून हे 20 लाख गोळा करायचे. मला काय म्हणायचं, 15 वित्त आयोग हा शासनाचाच आहे आणि MJPला दिला जाणारा निधी शासनाचाच आहे. MJP का करत नाही? MJPकडे योजना त्यांनी हस्तांतर केल्यामुळे MJPचा ह्यातला अर्थ संपला. पण 8-6 महिने चालून दाखवायचे, 6 महिने चालून दाखवायचे आहे, तो का झालं नाही हा प्रश्न पुरला आहे. आपल्याला पहिला प्रश्न आहे की पाणी देणे गावासाठी आणि योजना चालू करणे हा आहे. आपण त्या पद्धतीने त्यांना सांगितलं आहे आम्हाला पाणी देण्यासाठी ज्या अडचणी आहेत 20 लाख रुपये तुम्ही द्या, ते कशा पद्धतीने द्यायचे आहेत, काय द्यायचे आहेत आणि त्यांना ते पैसे MJPला द्यावे लागतात, ते तू मार्ग नाही गेलं. सुकाणू समितीनं लाईट बिल पूर्ण भरल्यानंतर ही योजना 6 महिने चालून दाखवण्याची जबाबदारी ही प्राधिकरणाची आहे, तो खर्च जो काही येणार आहे तो प्राधिकरण करणं अपेक्षित नाही का? प्राधिकरणाला मागणी केलेली आहे, प्राधिकरण बी आमच्यासोबत आहे. असं नाही की ते प्राधिकरण आहे नाही, जर प्राधिकरण या ठिकाणी नसतं तर ते प्राधिकरण या ठिकाणी आलंही नसतं. इथं 4 गाव समितीच्याच लोकांना उत्तर द्यावी लागले असते, ते बी आमच्यासोबत आहे, तसं काय प्रश्न नाही. 40 वर्ष झालं इथं मंत्री आमदार मोठी मोठी पदं भोगले, काय साधं नळाला पाणी देऊ शकत नाही ती, काय ग्रामपंचायत मध्ये मी काम करतोय आता सध्या, काय तर तुम्हाला सांगतो महिन्याला पाणीपट्टी वसूल करतेत, माणूस आडवा आला की त्याला पाणीपट्टी भरल्याची जाऊ देत नाही, त्याला कागद देत नाही, मग आणि TCL पावडर सुद्धा नाही नसते नळाच्या कनेक्शन ह्याच्या पाण्यामध्ये. मोठे मोठे आश्वासन द्यायचे नुसते आमदार पाहिजे मंत्री पदाचे फायदा घेतला, पण गावात सुद्धा आश्वासन
2012 पासून नळाला निस्त जनावर प्यायला तर पाणी चांगलं असतं. ही गावाच्या लोकांना पाणी प्यायला आहे ते तर पीसीएल पावडर सुद्धा टाकत नाहीत. पैशाचा दुनियात वसुली करते आणि यायचं तिकडे मोठ्या मोठ्या गाडीत काळ्या खाली बघायचं नाही काय नाही. निवडणुकीच्या वेळेस फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या.